Yes, good evening all of you. Please mark your present in now. Okay, so today we are first going to start with fifth standards lesson number three that we are going to continue. Okay, fifth standards lesson number three we are going to continue. Please everyone, please pay attention over here. So you have to learn from this page number 14. That is condensation. So what is condensation? Marathi madhe tyala sanghanan asa mhantat. Yes, condensation is a process of vapor turning into water on cooling. बाष्प थंड होऊन द्रवाचं रूपांतर होण्याची क्रिया. बघा जेव्हा आपण एखादी भाजी वगैरे शिजवत असताना आई काय करते, त्या भाजीवर झाकण ठेवते आणि नंतर थोड्या वेळाने तुम्ही पाहता की त्या झाकणावर पाणी साठलेलं असतं. हे कशामुळे होतं? दिस इज ऑल कॉज ड्यू टू कंडेन्सेशन. कंडेन्सेशन बघा, भाजीमधून जी वाफ निघते ती त्या ताटावर किंवा झाकणावर जाऊन जमा होते आणि जेव्हा ती थंड होते तेव्हा तिचं पाण्यात रूपांतर होतं. ओके, त्यालाच मराठीमध्ये संघनन म्हणजेच कंडेन्सेशन असं म्हणतात. येस, बाष्प थंड होऊन त्याचे द्रवाचे रूपांतर रूपांतरात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे संघनन. नोट डाऊन करा द टर्म कंडेन्सेशन. ओके, दिस इज अ न्यू वर्ड, नोट डाऊन करून घ्या, लिहा बुक मध्ये. द प्रोसेस ऑफ वेपर टर्निंग इनटू वॉटर ऑन कूलिंग. स्टार्ट रायटिंग. फिफ्थ स्टँडर्ड ओनली. ओके, फिफ्थ स्टँडर्ड मराठी मध्ये. कर्णिका, डू यू हॅव युअर बुक विथ यू ऑर एल्स आय हॅव टू टेल? येस कर्णिका, हॅव युअर बुक? बुक आहे का कर्णिका तुझ्याकडे कि मी सांगू? ओके, यू हॅव युअर बुक. ओके, येस, स्टार्ट रायटिंग. And after completing, please let me know. Just one line you have to write. For the 2 minutes, hardly 2 minutes you will require. The process of condensation, the process of vapor turning into water on cooling is called condensation. Okay? Yes, fifth standard. Please write the new word condensation. The process of vapor turning into water on cooling. जेव्हा वाफ थंड होते आणि तिचं पाण्यात रूपांतर होतं त्या क्रियेला कंडेन्सेशन किंवा संघनन असं म्हणतात. येस डन, शुड आय मूव फॉरवर्ड? डन फिफ्थ स्टँडर्ड, डन रायटिंग. ओके, सी Now tell me, what is this? This is the water cycle. Can anyone explain the water cycle? Water cycle मध्ये काय होतं? Normally आपण आतापर्यंत काय शिकत आलो? समुद्राच्या पाण्याची वाफ होते, तिचे ढग बनतात, त्या ढगांना गार हवा लागली की त्याच्यातून पाऊस पडतो आणि ते पाऊस परत समुद्राच्या पाण्याला जाऊन मिळतं आणि परत समुद्राच्या पाण्याची वाफ होते. हे सायकल चालू असतं. येस, दिस इज द वॉटर सायकल. हे आपण आतापर्यंत शिकत आलोय. आता आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत, हाऊ डज इट रेन, पाऊस कसा पडतो. वॉटर ऑन दी अर्थ इव्हॅपोरेट्स कंटिन्युअसली ड्यू टू दी हीट ऑफ सन. ओके, सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं? पृथ्वीवरील पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं, इव्हॅपोरेट होत असतं, म्हणजे पाण्याची वाफ होत असते. वॉटर दॅट हॅज पर्कोलेटेड इन टू दी सॉइल अल्सो इव्हॅपोरेट्स ड्यू टू दी हीट अँड एंटर्स दी ॲटमॉस्फिअर. जमिनीत जिरलेलं जे काही पाणी आहे ते पण सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते त्याची आणि ते हवेत मिसळत राहत. ओके, ॲज वॉटर वेपर इज लाइटर, वेट वेट सी, ॲज वॉटर वेपर इज लाइटर than air, it rises high into the atmosphere. बघा, हे बाष्प, ही पाण्याची वाफ हवेपेक्षा बाष्प हवेपेक्षा हलकं असतं, पाण्याची वाफ हवेपेक्षा हलकी असते, त्यामुळे ते वातावरणात उंचच उंच ऍटमॉस्फिअर मध्ये एकदम वरती वरती जात राहतं. As it goes higher, it cools and condenses, forming very fine droplets of water. आणि एकदम उंच जाताना ते थंड होतात
आणि थंड होऊन त्यांचं संघनन होतं, म्हणजेच कंडेन्सेशन होतं, आणि पाण्याचे एकदम छोटे छोटे ड्रॉपलेट्स तयार होतात. द ड्रॉपलेट्स आर सो स्मॉल अँड लाईट दॅट दे फ्लोट इन द ॲटमॉस्फिअर फॉर्मिंग क्लाउड्स. आणि हे पाण्याचे छोटे छोटे कण एवढे लहान असतात आणि हलके असतात की आकाशात ते त्यांचे ढग होतात आणि ढग बनून ते तरंगत राहतात. दिस स्मॉल ड्रॉपलेट जॉईन टुगेदर अँड फॉर्म बिगर ड्रॉप्स विच आर हेवी. मग हे छोटे छोटे पाण्याचे कण एकत्र येतात आणि पाण्याच्या मोठ्या थेंबांमध्ये त्यांचं रूपांतर होतं. आणि हे मोठे थेंब जड असतात, दे कॅनॉट फ्लोट, ते तरंगू शकत नाहीत. दे कॅनॉट फ्लोट, सच ड्रॉप्स ऑफ वॉटर फॉल डाऊन ऑन अर्थ इन द फॉर्म ऑफ रेन. मग ते तरंगू शकत नाही म्हणून असे हे थेंब पावसाच्या रूपात खाली पडतात, पृथ्वीवर पडतात. दिस रेन वॉटर फ्लोज इन टू रिल्स, स्ट्रीम्स, रिवर्स अँड फायनली इन टू दि सी. आणि हे पाणी पावसाच्या रूपाने जमिनीवर पडतं, ते पाणी ओहळ, नाले, नद्या या सगळ्यांमधून वाहून जाऊन फायनली कुठे जातं? समुद्रात जातं, समुद्राला मिळतं. आईस इन द स्नो कवर्ड रिजन ऑल्सो मेल्ट्स ड्यू टू हीट ऑफ सन टू फायनली फ्लो इन टू रिव्हर. बघ आता हिमच्छादित जे प्रदेश आहेत जिथे पाऊस न पडता बर्फ पडतो, त्या ठिकाणी सुद्धा या सूर्याच्या उष्णतेमुळे बर्फाचं पाणी होतं आणि हे पाणी जाऊन नद्यांना मिळतं. ओके, अंडरस्टूड टिल हियर? पाऊस कसा पडतो समजला का? सांगा, हॅव यू अंडरस्टूड टिल हियर? ओके, कॅन यू टेल मी पाऊस कसा पडतो? कोणी सांगू शकेल का मला? सांगू शकेल का? सांगा, पाऊस कसा पडतो? कॅन यू टेल मी? हॅव इट रेन्स? येस अनिकेत, कर्णिका, सांगा. मराठीमध्ये सांगितलं तरी चालेल. कसा पडतो पाऊस? येस प्रमिता. ओके प्रमिता टेल. आफ्टर प्रमिता साची विल टेल. ओके येस सांग प्रमिता. येस प्रमिता टेल मी हाव इट रेन्स. ओके साची, साची माइक ऑन कर, टेल मी हाव इट रेन्स. हाव इट रेन्स? यस टीचर. येस टीचर, येस येस मराठीमध्ये सांगू शकता? येस 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 खूप जोराने पडतो आणि वारा, वीज, आभाळ. नाही, मी ते नाही विचारलं. ओके एनीवन, मी आता जे शिकवलं दॅट्स व्हॉट आय हॅव आन्सर, आय वॉन्टेड टू आन्सर फ्रॉम यू. येस कर्णिका सांग बेटा. पाण्यातली वाफ त्या ढगांमध्ये जाते आणि मग ते सगळं मिळून जोरात पाऊस येतो. नो प्रमिता. या मॅम. येस वॉटर ऑन द अर्थ इक्वेपोराइट कंटिन्यूअसली ड्यू टू द हीट ऑफ द सन. वॉटर दॅट हॅज परकोलेटेड इन टू द सॉइल ऑल्सो इक्वेपोरेट्स ड्यू टू द इव्हॅपोरेट्स ड्यू टू द हीट अँड इंटर्स द ॲटमॉस्फिअर. ॲज वॉटर वेपर इज लाइटर दॅन एअर, इट राइजेस हाय अप इन टू द ॲटमॉस्फिअर. ॲज इट गोज हायर इट कूल्स अँड कॉन्डिनेस. Hmm?
forming very fine droplets of water. The droplets are also are so small and light that they float into the atmosphere, forming clouds. These small droplets join together and form bigger drops, which are heavy. They cannot float. Such drops of water fall down on the earth in the form of rain. Okay, this was the answer I expected from you. Okay, samajla fifth standard kay answer hota tyacha. आता मी तुम्हाला शिकवलं तेच सांगायचं होतं. यू ओनली सेड दॅट यू ऑल हॅव अंडरस्टूड. सी दिस प्रोसेसेस ऑफ इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन अँड रेनफॉल गो ऑन इन अ कंटिन्युअस सायकल. दिस इज नोन ॲज दी वॉटर सायकल इन नेचर. मग आपण आपण आत्ता आपण ज्या काही प्रक्रिया शिकलो की बाष्पीभवनामुळे जमिनीवरचं पाणी वर जातं आणि कंडेन्सेशन किंवा संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतं आणि शेवटी समुद्राला मिळतं, हे सगळं पाण्याचं बाष्पीभवन, संगणन म्हणजे इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन आणि पाऊस पडणे, या क्रिया सतत घडत असतात, त्यांचं सायकल चालूच असतं, त्याला आपण वॉटर सायकल म्हणतो. बघा इथे सी, सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ झाली, ओके, आणि ते पाणी वर गेलं, वाफ झाली आणि ती वाफ वर गेली, तिचे ढग बनले आणि त्या ढगांमुळे जास्त पाऊस खाली आला आणि जो परत समुद्राला मिळाला, हे वॉटर हे सायकल चालूच असतं, याला आपण वॉटर सायकल असं म्हणतो. ओके, येस, अंडरस्टूड नाव व्हॉट इज वॉटर सायकल? अंडरस्टूड, टेल मी, अंडरस्टूड व्हॉट इज वॉटर सायकल? सांगा वॉटर सायकल. ओके, जलचक्र म्हणतात मराठीत त्याला. नाव बायोस्फिअर. ओके, आता जीवावरण म्हणजे काय बघा. आता आपण ऍटमॉस्फिअर पाहिलं, आता पाहायचं आहे बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. सी देर आर इन्युमरेबल काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन दी अर्थ. आपल्याला माहितीच आहे की आपल्या पृथ्वीवर असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे जीव सजीव आढळत असतात. दी वेरियस रिजन्स ऑफ द अर्थ डिफर इन मेनी वेज. आणि पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश सुद्धा आहेत. सम रिजन्स आर ऑलवेज कवर्ड विथ आईस वाईल अदर हॅव अ हॉट क्लायमेट. तर यापैकी काही भागात वर्षभर बर्फ असतं तर काही भागात एकदम उष्ण हवामान असतं. There are mountains in some places and plains in others. आपण पाहिलंच होतं त्या इमेज मध्ये की कुठे पर्वत आहेत तर कुठे मैदाने आढळतात. ओके, सम प्लेसेस हॅव लॉट ऑफ रेनफॉल वाईल अदर्स आर ड्राय डेझर्ट. काही ठिकाणी खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी पूर्णपणे कोरडं असं वाळवंट आहे. देर आर सॉल्टी सीज अँड ओशन अँड ऑल्सो फ्रेश वॉटर लेक्स. काही ठिकाणी खाऱ्या पाण्याचे समुद्र आहेत, गोड्या पाण्याच्या नद्या आहेत, बरोबर, आणि गोड्या पाण्याच्या नद्या आणि तलाव सुद्धा आहेत. द ओशन इज शॅलो नियर द कोस्ट बट अवे फ्रॉम द कोस्ट लाईन द ओशन कॅन बी सेव्हरल किलोमीटर्स डीप. बघा, किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो म्हणून आपण किनाऱ्याजवळ जातो की नाही, आपण बीचवर का जातो फिरायला, कारण तिथे आपण बुडत नाही, तिथे खेळू शकतो आपण, पण एकदम आत गेला तर समुद्र काय असतो, महासागर हा किनाऱ्यापासून दूर गेलो आपण तर अनेक किलोमीटर खोल असू शकतो, तिथून आपण परत येऊ शकत नाही. ओके, वी सी ग्रेट व्हरायटी इन द लिव्हिंग थिंग्स दॅट इनहॅबिट दिस डिफरंट रिजन. मग अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे सजीव राहतात, बरोबर. कांगारू आपल्याला आपल्याकडे भेटतो का सांगा? महाराष्ट्रात कांगारू पाहायला मिळतो का सांगा? सांगा मला, सांगा. नो, पांढरा अस्वल, पांढरा अस्वल आपण आपल्या भारतात बघतो का, सॉरी महाराष्ट्रात पाहायला मिळतं का पांढरा अस्वल आपल्याला? सांगा, नो. आणि सिंह, सिंह पाहायला मिळतो का आपल्याला आपल्याकडे महाराष्ट्रात? सिंह, वाघ, येस, ते येस. म्हणजेच काय, वेगवेगळ्या लोकॅलिटीच्या
वेगवेगळ्या ठिकाणाच्या वेगवेगळ्या प्रदेशांच्या तिथल्या तिथल्या क्लायमेट नुसार तिथे त्या त्या प्रकारचे सजीव आपल्याला आढळतात. द पोलार बिअर इज सीन ओनली इन अ स्नो बाउंड पोलार रिजन. बघा, ध्रुवीय अस्वल, जे पांढरं अस्वल आहे ध्रुवीय अस्वल, ते आपल्याला ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या ठिकाणीच भेटणार, आपल्या इकडे नाही. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका अँड केंगारूज आर फाउंड ओनली इन ऑस्ट्रेलिया. तसेच झेब्रा हा प्राणी फक्त आफ्रिकामध्ये आणि ऑस्ट्रेलिया हा फक्त सॉरी कांगारू हा प्राणी फक्त ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो. दीज ॲनिमल्स आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन. आपल्याला दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी हे पाहायला मिळत नाही. फक्त झेब्रा तुम्ही झू मध्ये पाहू शकता. ओके, जर तुम्ही झू मध्ये गेलात तर तिथे तुम्ही झेब्रा पाहू शकता, अन्यथा आपल्याकडच्या जंगलात आपण झेब्रा पाहू शकत नाही. तो पाहण्यासाठी आफ्रिका किंवा मग ऑस्ट्रेलियाला, आपल्याला कंगारू साठी आपल्याला ऑस्ट्रेलियाला जावं लागणार. ओके, आपल्याकडे आपल्याला कंगारू पाहता येत नाही. एलिफंट्स अँड लायन्स आर फाउंड इन रिजन्स ऑफ हॉट क्लायमेट. आपल्याकडे बर्फ पडतो का? नाही. म्हणून आपल्यासारख्या देशांमध्ये आपल्याला हत्ती आणि सिंह हे उष्ण प्रदेशात राहणारे प्राणी पाहायला मिळतात. प्लांट्स इन ऑल दिस डिफरंट रिजन ऑल्सो शो अ ग्रेट व्हरायटी. मग जसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात, तसंच वनस्पती सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आढळतात. दिस व्हरायटी इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दोज डिफरंट रिजन. मग सजीवांमधील हीच विविधता त्या प्रदेशांचं वैशिष्ट्य आहे. पहा, मेनी डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स ॲनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम आर फाउंड एव्हरीवेअर ऑन दी अर्थ, ऑन लँड, इन वॉटर अँड इन एअर. ओके, पृथ्वीवर सगळीकडेच म्हणजे कुठे पण पाण्यात, जमिनीवर, हवेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. म्हणजेच काय? शिलावरण, जलावरण आणि वातावरण, जमिनीवर, पाण्यात आणि वातावरणात म्हणजे हवेत सजीवांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. दे ऑल्सो इंटरॅक्ट विथ दिस स्पियर्स. आणि ते या प्रत्येक आवरणातील सजीव त्यांच्या वातावरणाशी संबंध ठेवतात. दिस लिव्हिंग वर्ल्ड कॉन्स्टिट्यूट द बायोस्फिअर. आणि हे सगळे सजीव एकत्र येऊन जीवावरण बनतं, बायोस्फिअर बनतं. ओके, ऑल ॲनिमल्स, प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिपेंडंट ऑन वन अनादर. वॉट यू हॅव टू रिमेंबर, पृथ्वीवर राहणारा प्रत्येक प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे सर्व सजीव एकमेकांवर डिपेंडंट म्हणजे अवलंबून असतात. दे आर ऑल्सो डिपेंडंट ऑन दी स्पियर्स ऑफ दी अर्थ. आणि पृथ्वीची जी काही आवरणं आहेत, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ओके लाईक दिस बायोस्फिअर, या सगळ्यांवर हे सजीव डिपेंडंट असतात, अवलंबून असतात. द बायोस्फिअर इज वेअर दे टेक बर्थ, लिव अँड डाय. आणि जीवावरण म्हणजे काय? जिथे सजीवांचा जन्म होतो, त्यांची वाढ होते आणि ते मृत्यू पावतात. ओके, सो व्हॉट वी हॅव लर्न, काय काय शिकलो आपण या लेसन मध्ये? द अर्थ क्रस्ट अँड अ स्मॉल हार्ड पोर्शन ऑफ द लेअर अंडर इट इज कॉल्ड अ लिथोस्फिअर. पृथ्वीचे बाहेरील कठीण आवरण आणि त्यातील थराचा काही भाग यांना एकत्रितपणे आपण शिलावरण असं म्हणतो. अबाउट वन थर्ड ऑफ अर्थ सर्फेस इज ऑक्युपाइड बाय लँड वाईल अबाउट टू थर्ड इज कवर्ड विथ वॉटर. पृथ्वीचा सुमारे एक तृतीयांश भाग हा जमिनीने तर दोन तृतीयांश भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. सर्फेस वॉटर, आईस ऑन द लँड, ग्राउंड वॉटर अँड द वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर टुगेदर फॉर्म द हायड्रोस्फिअर. जमिनीवरचं पाणी, बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प यांना एकत्रपणे आपण जलावरण असं म्हणतो, हायड्रोस्फिअर असं म्हणतो. द एनवलप ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. आणि पृथ्वीच्या सभोवती जे हवेचं वातावरण आहे आपण त्याला ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण असं म्हणतो. द वॉटर सायकल ऑन अर्थ गोज ऑन कंटिन्युअसली. पृथ्वीवरील जे जलचक्र आहे, वॉटर सायकल आहे,
ते कधीही थांबत नाही, ते सतत चालू असतं. जर ते थांबलं तर पाऊस पडणार नाही आणि आपण पाण्यावाचून मरून जाऊ. द ओझोन गॅस इन द स्ट्रेटोस्फिअर ॲब्झॉर्ब्स द हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन अँड प्रोटेक्ट्स द लिव्हिंग थिंग फ्रॉम देम. स्थितांबरामध्ये जो ओझोन वायू आहे तो सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे त्यांच्यापासून रक्षण होते. लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट ऑफ द लिथोस्फिअर हायड्रोस्फिअर एज वेल एज ॲटमॉस्फिअर. लिव्हिंग थिंग्स अँड ऑल द पार्ट्स दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणात सजीव आढळतात. सजीवांचं अस्तित्व असतं आणि सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या भागाला एकत्रितपणे जीवावरण असं म्हणतात. येस, अंडरस्टूड? अंडरस्टूड सांगा, लेसन समजला? हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर लेसन. ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? येस, ओके. सो फर्स्ट लेट सी लेसन नंबर 3. वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम 6th स्टँडर्ड आणि नंतर आपण परत तुमचे क्वेश्चन आन्सर घेऊया. ओके, ओके. सो 6th स्टँडर्ड वी आर गोइंग टू स्टार्ट विथ युअर न्यू लेसन, दॅट इज लेसन नंबर 3, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. ओके, सजीवांमधील विविधता आणि त्यांचं वर्गीकरण कसं करतात ते पाहायचं आहे. कॅन यू रिकॉल, थोडं आठवा. सी, इन विच स्पियर्स ऑफ द अर्थ टू लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट. आताच आपण पाहिलं की पृथ्वीचं सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणांमध्ये दिसून येते सांगा. कोणकोणत्या स्पियर मध्ये दिसून येतं सजीवांचं अस्तित्व, कोण सांगणार? आताच पाहिलं आपण 5th स्टँडर्ड साठी. ओके, अंतरा सांग. यस टीचर. टीचर प्रश्न काय? सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणांमध्ये दिसून येते? ओके, अंतरा माइक ऑफ करायचं आहे. प्रमिता, टेल मी द आन्सर. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ओके, द जिओग्राफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट. बघा, जसं आता आपण पाहिलं तेच सांगितलेलं आहे इथे. सी हाव युअर लेसन्स आर डिपेंडंट ऑन इच अदर. बघा तुमचे लेसन कसे एकमेकांवर डिपेंडंट आहे. आता 5th वाल्यांचं परत रिव्हिजन होणार आणि 6th वाल्यांचं ऑलरेडी घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला लेसन सुद्धा समजेल. सी, पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी जी भौगोलिक परिस्थिती आहे ती वेगवेगळी आहे. आताच आपण पाहिलं, वी फाइंड दॅट लिव्हिंग थिंग्स. आवाज ब्रेक होतोय तुमचा. ओके, वेट, लेट मी सी. येस, माय व्हॉइस इज ब्रेकिंग फॉर एव्हरीवन. आय थिंक इट शुड बी क्लिअर एज आय हॅव माय फुल वायफाय नेटवर्क. इज इट क्लिअर? टेल मी एव्हरीवन, प्लीज टेल मी. ओके, थँक्यू. See, we find that living things exist in all these diverse conditions. आपण असं पाहिलं की आताच आपण पाहिलं की या वेगवेगळ्या भिन्न परिस्थितीमध्ये सुद्धा सजीव आपल्याला अस्तित्वात आढळतात. When we live in a certain place, we adjust to the condition there. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी राहतो तेव्हा त्या ठिकाणच्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतो. आताच बघा ना, एवढे दिवस पॅन्डेमिकच्या अगोदर, 2 वर्ष अगोदर तुम्ही स्कूलमध्ये जात होता, क्लासेसला जात होतात, हे असं ऑनलाईन कधी शिकलेलात का सांगा मला? कोविडचं पॅन्डेमिक येण्याच्या अगोदर नाही. तुम्ही स्कूलला जात होतात, परत नीट क्लासेसला जात होतात, बरोबर? पण आता पॅन्डेमिक आल्यामुळे तुम्ही जेव्हा ऑनलाईन स्टडी करायला लागलात तेव्हा हळूहळू तुम्हाला समजलं की नाही, कसं आपण कसा अभ्यास करायचा ऑनलाईन, क्लासेसमध्ये कसं अटेंड राहायचं. येस, आता तुम्ही सगळं शिकला आहात. पहिले 2-3 महिने तुम्हाला प्रॉब्लेम झाला असेल,
पण नंतर तुम्ही सगळ्या शिकलात. म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असते. ओके, म्हणूनच आपण टिकून राहू शकतो. जर आता तुम्ही ही पद्धतच आपण शोधली नसती, मानवाने या पद्धतीचा शोध लागला नसता, गुगल मीट झूम हे ऍपच जर शोधले नसते, तर आपण कसं क्लासेस घेतले असते ऑनलाइन, आणि तुम्ही कसे शिकला असता, तुमचे 2 वर्ष फुकटच गेले असते की नाही. नंतर पॅन्डेमिक कधी जाणार आहे आपल्याला अजून माहिती पण नाही, हे किती वर्ष आपला ऑनलाइन चालणार आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेतलेला आहे, आणि म्हणूनच तुम्ही या शिक्षणाच्या रेस मध्ये टिकून राहिला आहात. म्हणजेच काय, व्हेरियस टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स हॅव सर्व्हाइव्ड बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ऍडजस्ट देमसेल्फ टू द कंडिशन इन देअर सराउंडिंग. प्रत्येक सजीवांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे, आणि या क्षमतेमुळेच विविध प्रकारचे सजीव हे टिकून राहिले आहेत. ओके, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन आर ऑल अलाइव्ह? सांगा मला, तुम्ही पाहिलेले सर्व वनस्पती आणि प्राणी सारखेच दिसतात का? घोडा वाघासारखा दिसतो का? आंब्याचं झाड पेरूच्या झाडासारखं दिसतं का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. नो, ओके, असं नसतं. दे डझंट लुक लाईक लाईक ते सारखे दिसत नाहीत. सो व्हॉट दे लुक लाईक, सी व्हॉट इज दॅट, दिस इज कॉल्ड डायव्हर्सिटी. ओके, आता आपण पहिल्यांदा डायव्हर्सिटी इन प्लांट शिकणार आहोत, वनस्पतींमधील वैविध्य, वनस्पतींची विविधता शिकणार आहोत. ओके, व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. आपल्या सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती किंवा झाडे आपल्याला पाहायला मिळतात. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट वाईल अदर्स आर टॉल अँड हॅव अ कॅनोपी. बघा, काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या असतात, तर काही वनस्पती उंच आणि एकदम डेरेदार असतात. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर वाईल सम अदर्स फ्लोट ऑन वॉटर. काही वनस्पती पाण्याखाली वाढतात, तर काही वनस्पती आपल्याला पाण्यावर तरंगताना दिसतात, जसं कमळ. बरोबर, वी फाइंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन डेझर्ट. आणि आपल्याला असं सुद्धा आढळतं की वाळवंटामध्ये सुद्धा काही वनस्पती वाढतात. मोर ओव्हर वी फाइंड दॅट देर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन द सेम टाईप ऑफ प्लांट. एवढंच नाही तर एका प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळते. जसं फॉर एक्झाम्पल, देर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस ऑर व्हीट, डिफरंट टाइप्स ऑफ रोजेस अँड मँगोज ऑफ डिफरंट फ्लेवर्स. बरोबर, आपल्या आजूबाजूला गुलाबाचे वेगवेगळ्या प्रकारची गुलाब, लाल, पिवळा, ओके, येलो, रेड, व्हाईट, अशी वेगवेगळ्या प्रकारची गुलाब पाहायला मिळतात. वेगवेगळ्या चवींचे आंबे आपण खातो, हापूस, कलमी, नीलम, ओके, पायरी, लंगडा, असे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे प्रकार असतात. तांदळाचे आणि गव्हाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. ओके, सम प्लांट्स ग्रो इवन विदाउट स्टेम लीव्स ऑर रूट. काही वनस्पतींना खोड, पान किंवा मूळ सुद्धा नसतं. दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. या सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा खूप वेगळ्या असतात. लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमॉंग प्लांट्स. आता या वनस्पतीच्या विविधतेचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, बघा, खूप छान इमेज दाखवलेली आहे. सी, लेट्स लर्न अबाउट प्लांट्स अँड देअर डायव्हर्सिटी. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. आपल्याला माहितीच आहे, आपण पाहिलंच आहे, फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलेली, की वनस्पती सूर्याच्या प्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स. त्यांना स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पती ऑटोट्रॉपिक प्लांट्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द हिबिस्कस, पोमोग्रॅनेट, पेरिविंकल, एक्सेट्रा. जसं की जास्वंद, डाळिंब, सदाफुली यासारख्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सम प्लांट्स लाईक फंगसेस, लोरॅन्थस, डॉडर यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड आर सेड टू बी हेट्रोट्रॉपिक. पण काही वनस्पती जसं की बुरशी, बांडगुळ
अमरवेल या इतर वनस्पतीचा अन्नासाठी उपयोग करतात. बघा, हे आहे सदाफुली जी स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. ही आहे अमरवेल, ही आहे अमरवेल. ही दुसऱ्या वनस्पतीवर जाते, तिला आपण परपोषी म्हणतो. परपोषी, हेटरोट्रॉपिक, आपण लास्ट लेसन मध्ये पाहिलं होतं. ओके, हेटरोट्रॉपिक त्या दुसऱ्या वनस्पतींवर जगतात. प्लांट्स लाइक पिचर प्लांट इवन कंझ्युम इन्सेक्ट, दे आर इन्सेक्टिवोरस. पण घटपर्णी सारखी वनस्पती ही कीटक भक्षी आहे. ओके, ही वनस्पती काय आहे? कीटक भक्षी आहे आणि ती कीटक खाते. ओके, घटपर्णी सारखी वनस्पती काय आहे? कीटक भक्षी आहे. घटपर्णी घटपर्णी या वनस्पतीवर जेव्हा कीटक बसतो तेव्हा तिथल्या मटेरियलने तो त्या वनस्पतीकडे अट्रॅक्ट होतो आणि त्या वनस्पतीला चिकटला जातो आणि ती वनस्पती पटकन त्या कीटकाला आतमध्ये ओढून घेते. मी ह्याच्यावर एक व्हिडिओ शोधलेला आहे, मी तुम्हाला तो नेक्स्ट लेक्चरला दाखवेल. ओके, घटपर्णी सारखी वनस्पती कीटकांना खाते, तिला कीटक भक्षी म्हणतात, इन्सेक्टिवोरस. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट. आता वनस्पतींची रचना कशी असते बघा, याचं डिटेलिंग तुम्ही 7th ला शिकणार आहात. या सगळ्याचं डिटेलिंग, हेच लेसन तुम्हाला डिटेल मध्ये 7th ला सुद्धा आहेत. ओके, प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इन टू टू पार्ट. सर्वसाधारणपणे वनस्पतींचं विभाजन दोन भागांमध्ये केलं जातं. द स्टेम विच ग्रोज अबाव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सर्फेस. जमिनीवरचा असणारा भाग म्हणजे खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा भाग म्हणजे मुळाचा भाग. ओके, द रूट स्टेम अँड लीव्स आर द मेन पार्ट ऑफ प्लांट. मूळ, खोड, पाने ही काय आहेत? वनस्पतींची मेन पार्ट आहेत, मुख्य भाग आहेत. फ्रॉम टाइम टू टाइम प्लांट्स बेअर फ्लॉवर्स फॉर रिप्रोडक्शन. आणि पुनरुत्पादन होण्यासाठी वेळोवेळी या झाडांना फुले येत असतात. फ्लॉवर्स आर ट्रान्सफॉर्म इन टू फ्रुट. या फुलांचं नंतर फळांमध्ये रूपांतर होतं. फ्रुट्स हॅव सीड्स. या फळांमध्ये बिया असतात, आपल्याला फळांपासून बिया मिळतात. सीड गिव्ह राईज टू अ न्यू प्लांट. आणि या बी पासूनच आपण नवीन वनस्पती तयार करतो किंवा नवीन वनस्पती बी पासून तयार होत असते. एकेका पार्ट बद्दल पाहूया. द फ्लावर, द फ्लावर म्हणजे फूल. ओके, दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. बघा, वनस्पतीचा फुलच हा आकर्षक भाग असतो की नाही? एखादी वनस्पती आपण का एकदम टक लावून बघतो किंवा तिच्याकडे आकर्षित का होतो? कारण तिच्यावर असणाऱ्या फुलामुळे. बरोबर, एखाद्या वनस्पतीला जर खूप सुंदर फुल आलं असेल तरच आपलं तिच्याकडे लक्ष जातं. हेन्स फूड इज अन अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. वनस्पतीचा एक आकर्षक भाग आहे फूल म्हणजे. इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लॉन्ग ऑर शॉर्ट. मग हे फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असतं. ओके, अ फ्लॉवर हॅज अ टिपिकल कलर अँड अ शेप. फुलाला एक विशिष्ट रंग किंवा आकार असतो. द फ्लॉवर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. पुनरुत्पादनाचं महत्वाचं साधन, पुनरुत्पादन प्रजननाचं महत्वाचं साधन फूल आहे वनस्पतींमध्ये. ओके, नंतर बघूया लीफ, पान. द लीफ इज फ्लॅट. वनस्पतीचं पान पसरट असतं. इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अ प्रोडक्शन ऑफ फूड. अन्न निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका हे पान बजावत असतं. लीव्स आर मेनली ऑफ टू टाइप्स, सिंपल अँड कंपाऊंड लीव्स. पाने ही मुख्यतः दोन प्रकारची असतात, साधी आणि संयुक्त, सिंपल अँड कंपाऊंड. ओके, नाव द स्टेम. स्टेम म्हणजे खोड. द हाईट शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन अ स्टेम. वनस्पतीची उंची कशी आहे आणि तिचा आकार कसा आहे हे खोडावर अवलंबून असतं. बरोबर, जसं आंब्याचं खोड मोठं असतं आंब्याच्या झाडाचं, म्हणून ती वनस्पती मोठी असते. तर टोमॅटोच्या झाडाचं खोड नाजूक आणि छोटं असतं, म्हणून ती वनस्पती लहान असते. ओके, द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. मग या खोडाचं कार्य काय आहे वनस्पतींमध्ये? अन्न निर्मिती करणे,
ओके कंडक्शन म्हणजे अन्न वहन करणे, पाणी किंवा फूड मॉलिक्युल्स पूर्ण झाडापर्यंत पोहोचवणे, आणि स्टोरेज ऑफ फूड जे काही अन्न पदार्थ जास्त झालेले असतील त्यांना त्यांची साठवण करून ठेवणे आणि ते नंतर वापरणे. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. काही वनस्पतींमध्ये हे स्टेम पुनरुत्पादनाचं म्हणजे रिप्रोडक्शनचं कार्य सुद्धा करतं. इट गिव सपोर्ट टू अदर पार्ट ऑफ द प्लांट. मेन काम काय आहे खोडाचं? वनस्पतींच्या इतर भागांना सपोर्ट देणे, आधार देणे. ओके बघा, हे आहेत सिंपल लीफ. एकच पान असेल तर सिंपल, आणि अशा प्रकारची एकत्र पानं असतील जसं कढीपत्ता, त्याला संयुक्त पान बोलतो आपण, कंपाउंड लीफ. ओके बघा, नाव फ्रूट. नाव द नेक्स्ट पार्ट इज फ्रूट, फळ. फ्रूट्स हॅव डिफरंट शेप्स. फ्रूट्स कंटेन वन ऑर मोर सीड्स. द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ऍक्च्युअली फ्रूट्स. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळांमध्ये एका किंवा एकापेक्षा जास्त बिया असतात. मग घेवडा, वाटाणा या शेंगा म्हणजे त्या झाडाची फळेच आहेत. ओके मला सांगा, सिंगल सीडेड फ्रूट, एक बी असलेली फळं सांगा, कोण सांगणार? ओके प्रमिता विल अगेन एक्सप्लेन अबाउट स्टेम. ओके एक बी असणार फळ सांगा मला, सांगा कोण सांगणार? येस मँगो. अजून ओके नाव मेनी सीडेड फ्रुट्स. मेनी सीडेड खूप बिया असणारे फ्रुट्स सांगा. वॉटरमेलन. अजून मेनी मोर आर देर. पोमोग्रॅनेट, चिकू. ओके मेनी मोर आर देर. ओके प्रमिता विल अगेन एक्सप्लेन अबाउट स्टेम. द हाईट अँड शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. वनस्पतीची उंची, आकार हे खोडावर अवलंबून असतं. द स्टेम कॅरीज आउट फंक्शन ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. वनस्पतींमध्ये अन्न निर्मिती करणे, जे काही अन्न आहे ते वनस्पतीच्या सगळ्या भागांना पोहोचवणे, आणि पानांमध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या वापरानंतर जे काही एक्सेस, जे काही जास्तीचं अन्न उरलेलं आहे ते खोडामध्ये साठवून ठेवलं जातं. आणि काही वनस्पतींमध्ये इन सम प्लांट्स इट हॅज फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. काही वनस्पतींमध्ये प्रजननाचं कार्य सुद्धा हे खोड करतं. इट गिव्ह सपोर्ट टू अदर पार्ट ऑफ द प्लांट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कार्य म्हणजे वनस्पतींच्या इतर भागांना आधार देण्याचं कार्य खोड करत असतं. अंडरस्टूड प्रमिता? अंडरस्टूड नाव? ओके नाव द लास्ट पार्ट इज द रूट. द रूट रूट होल्ड्स द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. रूट काय करतं? मूळ काय करतं? माती घट्ट धरून ठेवतं आणि वनस्पतींना आधार देण्याचं काम करतं. द मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ऍब्झॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल. सगळ्यात महत्वाचं कार्य काय करतं? मातीमध्ये जे पाणी आहे आणि जी पोषक तत्वे आहेत त्यांना शोषून घेणे आणि ते झाडाच्या इतर पार्ट पर्यंत पाठवणे, त्यांचं वहन करणे, ही कार्य मूळ करतं. द रूट्स ऑफ द कॅरेट अँड रॅडिश ऑल्सो स्टोअर फूड. काही वनस्पतींचे रूट्स म्हणजे मुळं, जसं गाजर आणि मुळा, या अन्न साठा करण्याचंही कार्य करतात. देर आर टू टाइप्स ऑफ रूट्स, टॅप रूट अँड फायब्रस रूट. मुळाचे दोन प्रकार आहेत, टॅप रूट म्हणजे सोट मूळ आणि फायब्रस म्हणजे तंतुमय मूळ. बघा अशा प्रकारे टॅप रूट वनस्पती हिबिस्कस अँड बनियन. ओके जास्वंद आणि वडाला टॅप रूट असतं, तर फायबरस रूट हे ऑनियन आणि ग्रास, कांदा आणि गवताला फायबरस रूट असतं, तुम्ही पाहिलंच असेल. येस अंडरस्टूड अबाउट द पार्ट ऑफ द प्लांट? येस टेल मी, अंडरस्टूड अबाउट पार्ट ऑफ द प्लांट? ओके सो आय एम गोना आस्क यू सम क्वेश्चन्स ऑन दॅट.
इन विच प्लांट वी कैन सी द डिफरेंट वराइटीज? इन विच प्लांट वी कैन सी द डिफरेंट वराइटीज? कोणती अशी झाडं आहेत ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी पाहू शकतो? आत्ताच आपण पाहिला, कोणत्या प्लांट मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी पाहू शकतो? येस, आंबा आणि अजून मँगो आणि येस व्हीट राईस अँड रोज, गुलाब, तांदूळ, गहू, आंबा. ओके, व्हॉट आर ऑटोट्रॉपिक प्लांट्स? व्हॉट आर ऑटोट्रॉपिक प्लांट्स? स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय? व्हॉट आर ऑटोट्रॉपिक? येस प्रमिता, हिबिकस, नो पोमेग्रेनेट, नो नो, आय डोंट वॉन्ट एक्झाम्पल, आय वॉन्ट डेफिनेशन. प्लांट्स कोणाला मेक म्हणायचं देअर ऑटोट्रॉपिक? ओन फूड इन सनलाइट आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स. ओके, अंतरा तू सांगणार का स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय? यश टीचर, प्रश्न स्वयंपोषी वनस्पती म्हणजे काय? वनस्पती सूर्यापेक्षा स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. ओके, नाव आदेश इज देयर, राइट? ओके आदेश, सांग मला एग्जाम्पल, कोणत्या वनस्पती ऑटोट्रॉपिक आहेत? विच प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक? कोणत्या वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात? येस आदेश, येस, कोण सांगणार विच प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक? एक्झाम्पल्स ऑफ ऑटोट्रॉपिक प्लांट्स. येस प्रमिता, द हिबिस्कस, पोमोग्रेंट एंड पीरीक्विंकल. पेरीविंकल. ओके ओके, सो अंडरस्टूड व्हॉट एवर वी हैव लर्न टुडे? सिक्स स्टैंडर्ड, टेल मी द पार्ट ऑफ प्लांट्स. आदेश, प्लांट्स चे पार्ट कोण कोणते शिकलो आता आपण ते सांग, कोण कोणते पार्ट्स असतात प्लांट्स चे? येस, वनस्पतींच्या कोणत्या भागांबद्दल शिकलो आता आपण? अरे, वनस्पतींचे पार्ट येत नाही का? सगळ्यांना यायला पाहिजे हे आन्सर. फ्लावर, लीव, स्टेम, रूट. ओके, सो फिफ्थ स्टँडर्ड, आय विल आस्क क्वेश्चन टू यू. ओके, व्हॉट आर क्लाउड्स मेड अप ऑफ? ढग कशाने तयार झालेले असतात? व्हॉट आर क्लाउड्स मेड अप ऑफ? येस, ढग कशाने तयार होतात? व्हॉट आर क्लाउड्स मेड अप ऑफ? फिफ्थ स्टँडर्ड, आय एम आस्किंग दिस टू यू, प्लीज आन्सर. अनिकेत सांग, येस, व्हॉट आर क्लाउड्स मेड अप ऑफ? ढग कशाचे बनलेले असतात? तन्मय, येस, फिफ्थ स्टँडर्ड आय एम आस्किंग. तन्मय, कर्णिका,
अनिकेत, ढग कशाचे बनलेले असतात? कर्णिका माइक चालू कर. माझा आवाज येत नाही का क्लियर? इज माय वॉइस क्लियर नाउ? एम आई क्लियर नाउ? ओके, सो टेल मी कर्णिका, ढग कशाचे बनलेले असतात? व्हॉट आर द क्लाउड्स मेड अप ऑफ? आय वॉन्ट द आन्सर फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड ओनली. फिफ्थ स्टँडर्ड हॅव टू आन्सर. अनिकेत माइक चालू करायचा आहे. ओके, तन्मय इज देयर? ओके, येस तन्मय, सांग व्हॉट आर क्लाउड्स मेड अप ऑफ? सूर्यप्रकाशामुळे समुद्राची वाफ होते ना, त्या वारा लागून त्यांचे ढग होतात. येस, क्लाउड्स आर मेड अप ऑफ वॉटर वेपर्स. व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर? व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर? जीवावरण म्हणजे काय? येस, व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर? जीवावरण म्हणजे काय? जीवावरण कशाला म्हणतात? येस कर्णिका, वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणात तील सजीवांचे अस्तित्व असते. सजीव व त्यांनी व्यापलेला या भागास एकत्र तपेने सजीव जीवावरण म्हणतात. ओके, येस प्रमिता, यू वॉन्ट टू आन्सर? लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर एज वेल एज द एटमॉस्फिअर. लिव्हिंग थिंग्स अँड ऑल द पार्ट दे ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड द बायोस्फिअर. ओके, नाव क्वेश्चन नंबर 5 इज राइट अ नोट अबाउट इवॅपोरेशन. टेल मी अबाउट इवॅपोरेशन. बाष्पीभवन, इवॅपोरेशन, सांगा. इवॅपोरेशन बद्दल लिहायला सांगितलं तर काय लिहाल तुम्ही? बाष्पीभवन म्हणजे काय? समजलंय ना शिकवलेलं सगळ्यांना? इट वॉज व्हेरी इझी, खूप सिंपल होत ते. सांगा मला बाष्पीभवन म्हणजे काय? येस कर्णिका, सांग. बाष्पीभवन मुळे जमिनी वरील पाणी वर जाते व येस बाष्पीभवन म्हणजे काय? पृथ्वीवरील जमिनीवरील पाण्याची वाफ होणे आणि समुद्रातील पाणी आणि जमिनीच्या आतील पाण्याची सुद्धा वाफ होते. ओके, नाउ व्हॉट इज कंडेन्सेशन? संघनन. कंडेन्सेशन जी टर्म तुम्ही लिहून घेतली, कंडेन्सेशन म्हणजे काय?
संगणन म्हणजे काय? येस प्रमिता. येस मॅम. येस कंडेन्सेशन. The process of vapor turning into water on cooling are called condensation. Okay. म्हणजे पाण्यात वाफ थंड झाल्यावर तिचं पाण्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला संगणन म्हणतात. नाव वॉटर सायकल, जलचक्र. वॉटर सायकल, वॉटर सायकल कॅन एनी वन एक्सप्लेन? तन्मय एक्सप्लेन कर वॉटर सायकल. व्हॉट इज वॉटर सायकल? तुमच्या लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करायचं आहे, नो नीड. ओके कर्णिका. यस कर्णिका सांग. पाण्याचे बाष्पीभवन व संगणन आणि ओके कर्णिका, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग. कर्णिका वी कॅनॉट हिअर यू, युअर व्हॉइस इज ब्रेकिंग इन बिटवीन. ओके यू कॅन पुट ऑफ युअर माइक. येस प्रमिता. द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन, कंडेनेशन अँड कंडेन्सेशन अँड रेनफॉल गो ऑन इन अ कंटिन्युअस सायकल. This is known as the water cycle. Okay. Yes, Karnika, it is perfectly fine. It's all right. Okay. So whatever we have learned today, you all have understood. For fifth standard, we have completed your lesson number 3. And sixth standard, we have started your lesson number 3. Okay. So you all have understood perfectly. Fifth standard, you have to write this question answer. Below your lesson number 3 exercise as your homework. And 6th standard, I will upload some questions. Whatever we have learned today, based on that only, okay? मी आता जे काही प्रश्न विचारले त्याबद्दलच मी काहीतरी तुम्हाला प्रश्न तयार करून पाठवणार आहे. And all the homework will be uploaded on the Google Classroom only, okay? Yes? So, you can leave the class now. Here we have to stop. And you can leave the class now. Bye-bye, everyone. Bye-bye, miss. Bye-bye. Yes, welcome, dear. Bye-bye.